स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा। आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खानापूर तालुक्यात अव्वल आली। विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन। तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू। आमचा पत्ता ST स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, दुसरा मजला, सावरकर नगर, विटा। थँक्यू युनिव्हर्स अकॅडमी, युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे। वजनदारीच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग, त्या भूमापन अधिकाराचा चार्ज काढून घेतला। सरकारी काम आणि 6 महिने थांब हा सरकारी कार्यालयातील अनेकांचा अनुभव आहे। आपल्या कामाचा कागद जिथे जिथे थांबतो तिथे तिथे त्याला पुढे सरकवण्यासाठी नोटांचा वापर करावा लागतो। भूमापन कार्यालयातील नदाफ या भ्रष्ट भूमी अभिलेख कार्य अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा व्हिडिओ वज्रधारीने समोर आणला। नोंदीसाठी 5000 रुपये घेतो अशी स्पष्ट कबुलीच या अधिकाऱ्याने त्या व्हिडिओत दिली आहे। मी 5000 एकही रुपया कमी घेणार नाही असे मग्रूरपणे संबंधित शेतकऱ्याला म्हणताना तो दिसत आहे। या प्रकारानंतर आता प्रशासनाचे डोळे उघडले आहेत। ते उघडले की उघडावे लागले असा प्रश्न पडतो, कारण इतक्या बिंदास्तपणे या अधिकाऱ्याच्या चाललेला उद्योग कुणा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आजपर्यंत कळला नसेल का? जर कळला असेल तर त्यांनी आजपर्यंत चाललेला हा गैरकारभार बंद का केला नाही? उशिरा का असेना आपण वज्रधारीच्या दणक्याने उप अधीक्षक रोहिणी सागरे यांनी नदाब यांचा चार्ज काढून घेतला आहे, त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। वज्रधारीसोबत बोलताना त्या अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यामुळे विटा शहरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। सामान्य नागरिकांनीही त्यांच्यासोबत होणाऱ्या प्रकाराबाबत वज्रधारी न्यूजशी संपर्क साधावा असे आवाहन आम्ही करत आहोत। काल वज्रधारी न्यूजवरती भूमापन अधिकाऱ्याने पैसे स्वीकारल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे। या विभागाच्या उपाधीक्षक रोहिणी सागरे यांनी वज्रधारी न्यूजशी बोलताना त्या संबंधित अधिकाऱ्याला शोकॉज नोटीस दिलं असून त्याचा चार्ज काढून घेतला आहे आणि त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करणार असल्याचं सांगितलं आहे। कालचा हा प्रकार हे हिमनगाचं एक टोक आहे, परंतु या हिमनगाच्या टोकाच्या खाली पाण्यामध्ये या विटा शहरातल्या प्रशासकीय कार्यालयामध्ये चाललेल्या गैरकारभाराचा हिमालय पर्वत दडलेला आहे। हा हिमालय पर्वत जो आहे तो शोधून काढण्याचं काम वज्रधारी येत्या काळामध्ये करणार आहे, तेव्हा या शहरामध्ये वेगवेगळ्या खेडोपाड्यातून येणाऱ्या नागरिकांना अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांपासून त्रास होत असेल, त्यांची कामं थांबवली जात असतील किंवा त्यांना पैशाची मागणी केली जात असेल, तर त्यांनी निर्भीडपणे वज्रधारीशी संपर्क करून या कार्यालयातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना समोर आणलं पाहिजे आणि न्याय मिळवला पाहिजे असं आवाहन आपण वज्रधारी न्यूजच्या वतीनं करत आहोत। मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या। तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर मानेबंधू विटा। आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा।